गुरुवारी ठक्करडोम येथे आमदार सीमा हिरे रश्मी हिरे बेंडाळे आयोजित खानदेश महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. दीपप्रज्वलन आणि पारंपरिक पद्धतीने जात्यावर ओविकात कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बीजेपी शहर अध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, राकेश ढोमसे, नगरसेविका इंदुबाई ठाकरे, भाग्यश्री ढोमसे, प्रतिभा पवार, श्याम बडदे, अमित चव्हाण, भगवान दोंदे, नाना शिलेदार, अविनाश पाटील, कैलास आहिरे, भगवान काकड, रवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अनुषंगाने सकाळी पश्चिम मतदार संघात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली दरम्यान लेझिम, खानदेशी नृत्य, आदिवासी पोशाख या सगळ्यांचा समावेश होता. दरम्यान सीमा हिरे, महेश हिरे, रश्मी हिरे बेंडाळे यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरत आनंद लुटला. 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या खानदेश महोत्सवात खाद्यपदार्थांचे तसेच वस्तू विक्रीचे स्टॉल असणार असून पाचही दिवस भरगच्च असे करमणुकीचे कार्यक्रम तसेच स्थानिक मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा तसेच महिलांसाठीही विविध स्पर्धा तसेच करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली. जागर जनस्थानसाठी विकी पवार, नाशिक.